राज्यात एक मेपासून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटाच्या लसीकरणास सुरुवात झाली आत्तापर्यंत या वयोगटातील सुमारे एक लाख नागरिकांनी लस देण्यात आली आहे त्याचे लसीकरणाला गती देण्यासाठी कोविशिल्ड लसीचे तेरा लाख अठ्ठावन्न हजार तर कोवॅक्सिन लसीचे चार लाख एकोणनव्वद हजार असे एकूण अठरा लाखाहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली राज्यात पंचेचाळीस वर्षावरील सुमारे एक कोटी पासष्ट लाखहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे कालपर्यंत राज्यात या वयोगटांच्या लसीकरणासाठी केवळ पंचवीस हजार डोस शिल्लक होते त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होती आज राज्याला नऊ लाख डोस मिळाले आहेत त्यातून पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल पंचेचाळीस वर्षावरील सुमारे तीन पॉईंट पाच कोटी लोकसंख्येपैकी पंचेचाळीस टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे असेही मंत्री टोपे यांनी सांगितले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ